आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारवर उगारलेला आसूड यशस्वी झालेला आहे। आंदोलनात शेतकऱ्यांच्या वाट्याला मोठं यश आलेलं आहे। आदिवासी शेतकऱ्यांच्या सरसकट सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत। मंत्रिगटाच्या शिष्टमंडळाने मुख्य सचिवांच्या सहीचं लेखी आश्वासन या शेतकरी बंधूंना दिलेलं आहे। वनजमीन कायदा जो महत्त्वाचा मुद्दा होता, 6 महिन्यात त्याचा निर्णय घेऊ, पतिपत्नी दोघांना कर्जमाफी देऊ, जीर्ण जी कागदपत्र आहेत रेशन कार्ड सारखी ती बदलून देऊ, शेतकऱ्यांच्या टप्प्याटप्प्यानं सर्व ज्या मागण्या आहेत त्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यात येतील, अंमलबजावणी होईल असं लेखी आश्वासन सरकारनं दिलंय। 6 महिन्याच्या आत वनजमीन या संदर्भातला जो प्रश्न आहे, वनजमिनी जे भाडेपट्ट्यानं वनजमिनीचे जे पट्टे आहेत ते शेतकऱ्यांच्या नावे करायचे होते, त्या संदर्भामध्ये आश्वासन सरकारनं दिलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीची अडचण यामध्ये येणार नाही, वेगळा विभाग याकरता काम करेल, वेगळे अधिकारी याकरता देऊ असं भरघोस आश्वासन सरकारनं या शेतकऱ्यांना दिलं। आणि नाशिकहून आलेल्या या लाल वादळाच्या समोर राज्यातलं सरकार अखेर झुकलेलं आहे। कालपासून मुंबईच्या वेशीवरती मोर्चा आला, तेव्हापासून राज्य सरकारचे मंत्री मोर्चाला सतत सामोरे जात होते। मुंबईमध्ये मोर्चा आल्यानंतर मात्र या बळीराजाचं जगाच्या पोशिंद्याचं मोठं मन मोठं हृदय मुंबईकरांना दिसलं। लोकांच्या लेकरा बाळांच्या परीक्षेला उशीर होऊ नये, बोर्डाच्या परीक्षेचा पेपर चुकू नये याकरता दिवसभर चाललेले शेतकरी रात्री पुन्हा चालले आणि सायम ते आझाद मैदान हा टप्पा त्यांनी रात्रीच पार केला। अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा झाली। यातली सगळ्यात प्रमुख मागणी ही वन जमिनीच्या हक्काची होती। आलेल्या आंदोलकांपैकी 90% हे आदिवासी आणि ज्यांना वन जमिनीचा हक्क मिळालेला नाही किंवा त्यांना पात्रतेपेक्षा कमी वन जमीन मिळाली आहे अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन आले होते आणि राज्य सरकारने त्याच्यामध्ये निर्णय केला की 6 महिन्याच्या आत या वन जमिनीच्या संदर्भातले सगळे दावे हे निकाली काढण्यात येतील। त्यातल्या काही निर्णय ऑलरेडी आम्ही घेतलेले आहेत, ते त्यांच्या लक्षात आणून दिले आणि काही निर्णय हे त्या संदर्भातली समिती आम्ही तयार केली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून ते निर्णय जे आहेत ते घेतले जातील अशा प्रकारचं आश्वासन देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे। की सरकारने ठोस अशा प्रकारचं खात्रीदायक आम्हाला आश्वासन दिलं तरच आम्ही त्या लोकांना सांगू शकू, तोंडी काही जर दिलं तर ह्या लोकांना कुठल्या तोंडाने आम्ही सांगू। आणि म्हणून आतापर्यंत जो उशीर झाला त्याला हे जे काही आपल्या मागण्यांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जे काही मुद्दे आले आणि त्यातून निर्णय झाले त्या निर्णयाचं हे सर्व संपूर्ण अधिकृत चीफ सेक्रेटरीच्या सहीचं हे पत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि उद्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री अधिकृतरित्या आपले जे आज निर्णय झालेले आहेत ते कायदेशीररित्या विधानसभेच्या पटलावर ठेवणार आहेत। संपूर्ण कर्जमाफीचं आपलं जे उद्दिष्ट आहे त्याचा एक टप्पा आपण पार केलाय, दुसऱ्या टप्प्यासाठी अर्थातच शेतकऱ्यांची पोरं आणि आपण एकवटणार त्याच्याबद्दल शंका नाही। आपण शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत लढा मागे नाही, आंदोलन मागे नाही, पुढे जावं लागणार आहे याबद्दल काही शंका नाही। पण आजच्या टप्प्यात जेवढं मिळवता शक्य होतं तेवढं मात्र आपण आज खिशात पाडून घेतलेलं आहे याचं समाधान नक्कीच मला वाटतंय। आम्ही नेहमी असं म्हणतोय की बापाला आणि आईला सरकारी धोरणामुळे वर्षानुवर्ष लुटलेलं आहे। आमची कर्जमुक्तीची मागणी ही बापाची आणि आईची जी लूट झाली ती त्याची लूट वापसी आहे। लूट वापसीचा पहिला हप्ता आम्ही वसूल केलेला आहे, दुसऱ्या हप्त्यासाठी आम्ही परत एकवटणार त्याबद्दल काही शंका नाही। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।